त्या कारवाया काँग्रेस सरकारच्या काळात झाल्या आहेत. लायक नाही आहेत आणि गल्लीतले ते गुंड आहेत, त्या मोदींचाही विनाश होणार असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. जेव्हा मोदीजींना असे नेते शिवाय येतात किंवा शिवी गाडी करतात, मोदी यांचे वडील काढतात, त्यांची आई काढतात किंवा गल्लीतला नेता म्हणतात, हे समजून जायचं की मोदीजी आपकी बार 400 पार होणार आहे. त्यामुळं पायाखालची वाळू घसरल्यावर असे त्या ठिकाणी स्टेटमेंट येत राहतात. माझे खासदार ज्या आहेत गजानन कीर्तिकरजी, जे आपले सहयोगी पक्षाचे खासदार आहेत, ते असं म्हणतात की तुम्ही संसद ताब्यात घ्या, 400 पार करण्याचं संसद ताब्यात घ्या, पण जे ईडी लावण्याचा जो प्रकार आहे तर तो बंद करा, कुठेतरी भाजपने आणलेली ही संस्कृती असं उपरोधिक टोला त्यांनी लगावला आहे. यापेक्षा जास्त कारवाया काँग्रेस सरकारच्या काळात झाल्या आहेत चिदंबरम असताना, आणि ह्या कारवाया काही भाजप करत नाही. तुमच्या सर्च रिपोर्टमध्ये येतं. आजकाल तर इन्कम टॅक्सचं आपल्याला नेहमी प्रत्येक वर्षी भरावं लागतं, पण कमी जास्तपणा आढळला तर त्या ठिकाणी चौकशी करता येतं, आणि चौकशा तर आमच्याही झाल्या आहेत. चौकशा प्रत्येकाच्या होतात. महाविकास आघाडीने आमच्या चौकशा केल्या 50-100 लोकांच्या. शेवटी सरकार हे याच्यामध्ये कोणी प्रधानमंत्री किंवा कोणी पक्ष इन्वॉल्व्ह नसतो, त्यांच्या रोजच्या प्रॉफिटवरनं त्यांच्या जे काही आपण जे सरकारकडे हिशोब देतो मालमत्तेचा वगैरे, त्या ठिकाणी दिसतं सरकारला, याला, त्या यंत्रणाला, त्या यंत्रणा त्या दृष्टीने निर्णय करतात. एक असा प्रश्न आहे की भुजबळ साहेब काल म्हणाले आहेत आणि प्रवीण पटेल म्हणाले की शरद पवारांनी 2014 एनडीएमध्ये येण्याचा प्रयत्न केलेला होता, काय नक्की तर ते आपण काय सांगा? त्या मी त्याचा साक्षी नाही, त्यामुळं भुजबळ साहेब जे बोलले असतील त्यावेळेस त्यांना जे माहिती असेल म्हणून बोलले असतील. सुरुवात झालेली आहे, मात्र सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा माहितीचा तेढा अजून सुटलेला नाही. काही काळजी करू नका, अर्ध्या तासाची बैठक होईल आणि तिळा संपेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.